नमस्कार, चटक मटक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे रथसप्तमी. रथसप्तमीला आपण बनवत आहे गोड भात. आजच्या दिवशी जे आपण दूध उतू घालतो, आमच्याकडे अशी पद्धत आहे की रथसप्तमीला दूध उतू घालायचं आणि त्याच्यामध्ये गोड भात बनवायचा आणि तो प्रसाद सर्वांना द्यायचा. तर इथे मी गोड भात बनवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतली, स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि ते अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. आणि इथे आपण मातीचं पातेलं ठेवलेलं आहे. माझ्याकडे दोन तीन पातेले आहे, छोटे मोठे. तर एक हे पातेलं आपण इथे घेतलेलं आहे आणि मातीच्या पातेल्यामध्येच आज बनवायचं असतो. आज तो असतात की मातीच्या पातेल्यामध्ये दूध उतू घालायचं किंवा गोड भात बनवायचा. तर याच्यामध्ये आपण सर्वात पहिले दूध टाकून घेणार. इथे आपण दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर. मी इथे दूध थोडं टाकून घेणार. परत लागेल तसं आपण परत टाकून घेऊया. आणि याच्यामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे. याला आपण आधी उकळी येऊ द्यायचं आणि नंतर तांदूळ टाकायचे त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये थोडी हळद आपण टाकून घेणार. इथे हळद घेतलेली बिलकुल थोडी हळद आपण याच्यामध्ये टाकून घेणार आणि याला उकळी येऊ देणार. इथे आपलं दूध छान उकळी आलेलं आहे आणि खाली पण गेलं आहे ते, आणि खाली जायलाच पाहिजे, त्याच्यामुळे मी बंद केला नव्हता त्या पद्धतीने. आणि याच्यामध्ये गोड भात बनवणार आहे ते एक छोटी वाटी साखर, थोडं मीठ. इथे ड्रायफ्रूट घेतले मी, बदाम घेतलेले याला कट करून नाही घेतली, मनुका आहे आणि चारोळी. आपल्याला जे ड्रायफ्रूट आवडत असेल ते आपण याच्यामध्ये टाकूया. मी इथे या पद्धतीने आपण याला छान शिजून घेऊया. आणि याच्यावरती एक झाकण ठेवून देणार. आणि झाकण ठेवून आपण इथे आपला जो गोड भात आहे तो छान शिजून घेऊया. डिश प्लेट ठेवून घेतलेली आहे, वरती छान शिजून घेऊ, लपवून घेऊया. इथे जे दूध आहे आपलं, ते दूध आपण याच्यामध्ये पूर्ण टाकून देऊया. परत 5 मिनिट आपण छान शिजून घेऊया. झाकण ठेवू. इथे आपण झाकण ठेवलेलं आहे. इथे आपला गोड भात आपण परत शिजून घेऊया 5 मिनिटासाठी. 1 मिनिट झालेले आहे. इथे आपला भात पण छान झालेला आहे आणि मातीच्या पातेल्यामध्ये आपण बनवला त्याचा सुवास पण खूप छान दरवळतो आहे. करून देणार. इथे आपला गॅस बंद करून दिलेला आहे. इथे आपला गोड भात तयार झालेला आहे. इथे आपला गोड भात तयार झालेला आहे. आज रथसप्तमीला आपण या पद्धतीने नेहमी भात बनवत असतो मातीच्या पातेल्यामध्ये. तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आपण परत भेटूया आपल्या चॅनलवरती चटक मटक रेसिपी या चॅनलवरती पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.